पुण्यात आलो पुण्यात आल्यानंतर जरा थोडस माझ पायाचं दुखणं चालू आहे आणि त्या पायामुळे थोडस कमरेला मला थोडा त्रास होतो दोन दिवस इथे पुण्यामध्ये तसं काही नव्हतं म्हणून मी परत मुंबईला गेलो जरा काही फिजिओ बिजिओ जरा काही करायचं होतं पण त्या दरम्यान मी जरा डॉक्टरांशी बोलून बिलून घेतलं पण ते जरा थोडंसं प्रकरण जरा जास्ती वाढलं असल्यामुळे येत्या एक तारखेला जरा शस्त्रक्रिया करतोय ते शस्त्रक्रिया माझ्या या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे मी एकाच गोष्टीचा विचार केला मी खरं तर अयोध्येला जाणार याचा जो माझ्या मला जो विचार माझ्या मनामध्ये होता राम जन्मभूमीचं दर्शन घेणं हे आलंच परंतु मला असं वाटतं तुमच्यापैकी अनेक जण त्यावेळेला जन्मान देखील आलेले नसतील तेव्हा आजच्यासारखी चॅनल्स नव्हती त्यावेळेला एकच दूरदर्शन एवढं एकच चॅनल होतं आपल्याकडे भारतामध्ये आणि त्या दूरदर्शन वरती आताच्या काही चॅनलचे काही कोणी आहेत काही पत्रकार वगैरे ते त्यावेळेला त्यावेळेला न्यूज रील्स चालवायचे एक अर्ध्या अर्ध्या तासाच्या काही गोष्टी यायच्या आणि ते मग ते दूरदर्शनच्या वरती ते दाखवायचे मला आजही आठवते माझ्या डोळ्यासमोर ती अजूनही ते चित्र उभं आहे ज्या वेळेला मुलायमसिंग सरकार ज्या वेळेला तिकडे होतं उत्तर प्रदेशमध्ये ज्या वेळेला भारतातनं सगळ्या ठिकाणाहून ज्यावेळेला कारसेवक अयोध्येला गेले होते त्यावेळेला आपल्या सर्व कारसेवकांना ठार मारण्यात आलं होतं आणि त्या सगळ्या कारसेवकांची प्रेत ही त्या शरीयू नदीमध्ये तरंगताना मी त्याची व्हिज्युअल्स पाहिली होती मला रामजन्मभूमीचं दर्शन तर घ्यायचं होतंच प्रश्नच नाही पण जिथे माझे कारसेवक गेले जिथे त्यांना मारलं गेलं ती जागा पण तिकडे अयोध्येला आहे त्याचंही दर्शन मला घ्यायचं होतं असो राजकारणामध्ये भावना समजत नसतात अनेकांना नाही समजल्या नाही समजल्या परंतु ज्या प्रकारचं माहोल तिकडे उभं केलं जात होतं मी उद्या तिथे समजा हट्टाने जायचं असं समजा ठरवलं असतं मला माहिती आहे की आपल्या पक्षामधले हजारो आपले महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्रातनं असे अनेक असे माझे अनेक हिंदू बांधव हे तिकडे अयोध्येला आले असते आणि तिथे जर काही झालं असत आपली तर गेली असती अंगावर तुमच्यावरती केसेस टाकल्या गेल्या असत्या तुम्हाला जेलमध्ये सडवलं गेलं असत आणि हकना काही कारण नसताना तुमच्यावरती अनेक केसेस आणि जेलमध्ये जाणं आणि त्या केसेस परत तिकडे चालवणं आणि तो ससे जेव्हा तुमच्या पाठीशी लावला असताना हे इथे बाळा नांदगावकर बसलेत नितीन सरदेसाई बसलेत मी ह्यांच्याशी बोलत होतो मी म्हटले ही म्हटले मी पो, आपली पोरं म्हटलं मी हकनाक घालवणार नाही अशी आणि मग बरोबर त्यावेळेला अनेक प्रमुख सगळे पदाधिकारी त्यावेळेला तिकडे बरोबर येणार होतेच या सगळ्या प्रमुख पदाधिकाऱ्यांवरती तुमच्यावरती सगळ्यांवरती तिकडे केसेस टाकल्या गेल्या असत्या आणि ऐन निवडणुकीच्या वेळेला त्या सगळ्या गोष्टी लावल्या असत्या आणि निवडणुकीच्या वेळेला इकडे कोणीच नसतं हा सगळा ट्रॅप होता एक कोटरी खासदार उठतो आणि तिकडच्या मुख्यमंत्र्यांना आव्हान देतो शक्य आहे का या सगळ्या अनेक गोष्टींना अनेक पापुत्रे आहेत मला काही अनेक अशी काही पापुत्रे मला तुम्हाला सांगता पण येणार नाही मला काही बोलता पण येणार नाहीत पण ही माझी महाराष्ट्रातली ताकद हकनाक तिकडे सापडली असती ती मला सापडून द्यायची नव्हती मी म्हटलं जात नाही म्हटल्यानंतर चार शिब्या खायला पण मी तयार आहे माझ्यावरती टीका होणार असेल तर टीका पण सहन करायला तयार आहे पोरं नाही अडकू देणार मी महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका